राष्ट्रीय सुरक्षा योजने अंतर्गत कोविड-19 मुळे महाराष्ट्र शासनाच्या वतीने म्हणजे अन्न नागरी पुरवठा व संरक्षण विभागाच्या वतीने दिनांक 9 एप्रिल 2020 शासन निर्णयानुसार केसरी रेशन कार्ड धारकांना प्रत्येकी 3 किलो गहू 8 रुपये व 2 किलो तांदूळ 12 रुपये या सवलतीच्या दरामध्ये 5 किलो धान्य मे आणि जून 2020 या 2 महिन्यासाठी मिळणार आहे। याचा लाभ 3 कोटीच्या वर जनता घेणार आहे। याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे आम्ही महात्मा फुले संत परिषद, संभाजी ब्रिगेड, राष्ट्रीय ओबीसी महासंघ व फुलेशाह आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशनच्या वतीने मी रघुनाथ ढोक मनपूर्वक आभार व्यक्त करतो। लॉकडाऊनमुळे केसरी रेशन कार्ड धारक कोणत्याही गावी अथवा कोणत्याही भागात असले तरी देखील नजीकच्या रेशनिंग दुकानामध्ये जाऊन त्यांनी हे धान्य घ्यावयाचे आहे। महाराष्ट्र सरकार आपल्याला वेळोवेळी सहकार्य करीत आहे। तसेच पोलीस यंत्रणा, डॉक्टर, नर्स, सफाई कामगार व इतर अधिकारी ज्याप्रमाणे मदत करीत आहेत त्याचप्रमाणे आपण एक जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाने घरातच व सुरक्षित राहून महाराष्ट्र सरकारला योग्य ते सहकार्य करावयाचे आहे। ही नम्र विनंती। जय महाराष्ट्र, सत्य की जय हो।